नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आणि या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी येते ती कोकणातून। भाजपचे आमदार नितेश राणे हे कोर्टासमोर शरण येणार आहेत। पुढच्या अवघ्या काही मिनिटांमध्ये नितेश राणे हे कोर्टात शरण येतील। जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणे हे पोचतील। शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्गच्या सत्र न्यायालयानं फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती। पण उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा सिंधुदुर्गच्या सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्यानं नितेश राणे आता सिंधुदुर्गच्या सत्र न्यायालयात सरेंडर होणार आहेत अशी माहिती समोर येते। सिंधुदुर्गच्या सत्र न्यायालयानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन याआधीच फेटाळून लावला आहे। त्यामुळे नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता, पण 111 पानांचा हा त्यांचा अर्ज होता। पण उच्च न्यायालयाकडून सुद्धा त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही, त्यामुळे अखेर नितेश राणे यांनी सिंधुदुर्गच्या सत्र न्यायालयामध्ये सरेंडर होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। कोकणातल्या राजकीय घडामोडी झपाट्यानं बदलत आहेत आणि ही कालची संग्रहित दृश्य, पण ही किंवा याहीपेक्षा आणखीन वेगळी दृश्य आज कदाचित पाहायला मिळू शकतात। ही कालची दृश्य आहेत जेव्हा न्यायालयाच्या बाहेर नितेश राणे आले, पुढे पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आणि काल मोठा गदारोळ झाला, वातावरण काहीसं तणावाचं झालं होतं। आज थोड्याच वेळात आपल्या घरून नितेश राणे बाहेर पडतील आणि न्यायालयामध्ये शरण येतील असं कळत आहे। अर्थातच नितेश राणे यांच्याकरता त्यांचे वकील सतीश माने शिंदे आणि ते वकिलांची फौजसुद्धा सिद्ध आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय अधिक माहिती आहे? जी, नितेश राणे यांचे जे वकील आहेत संग्राम देसाई, हे थोड्याच वेळापूर्वी त्यांचा हा होम बंगलाजवळ कणकवलीमध्ये ते बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। कार्यकर्ते देखील हळूहळू जमायला लागलेले आहेत। जर तुम्ही पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी जी माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ वकील जे आहेत सतीश माने शिंदे यांनी कळवलेलं आहे की नितेश राणे यांनी जो मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज केला होता तो जामीन अर्ज जो आहे त्यांनी मागे घेतलेला आहे आणि आता अडकोली कोर्टामध्ये शरण द्यायचं याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाते। त्यानुसार जे प्रक्रिया आहे किंवा जो सगळा भाग आहे शरण जाण्याचा त्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आतमध्ये पूर्ण केली जाते। या सगळा भाग घेता थोड्याच वेळामध्ये नितेश राणे जे आहेत हे कणकवली कोर्टामध्ये शरण होण्याकरता जाणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे। ही माहिती मिळाल्यानंतर जी प्रक्रिया ती पूर्ण केली जाते त्याचबरोबरीनं जेव्हा नितेश राणे हे बाहेर येतील त्यावेळेस नितेश राणे हे प्रसारमाध्यमांशी चर्चा करणार आहेत, प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत आणि हे सगळा जो चर्चेचा भाग जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर ते कोर्टामध्ये स्वतःला हजर करणार आहेत आणि कोर्ट नेमकं त्यांना काय कोर्टात कस्टडी घेऊन पोलिसांना त्यांची कोठडी देतं की कशा पद्धतीनं पुढची प्रक्रिया असेल ही थोड्या वेळात कोर्टाला स्पष्ट होईल। अजित, काल आणि परवा साधारण दुपारच्या दरम्यान म्हणजे 3 ते 3:15 दरम्यान न्यायालयामध्ये सुनावणी झाली होती आणि साधारण न्यायालयाचं कामकाज हे 5, 5:30, 6 पर्यंत चालतं, त्यानंतर काही न्यायालयाचं कामकाज चालत नाही। आता 3 वाजून गेलेले आहेत, आणखीन समजा एक अर्ध्या तासाने नितेश राणे जर का न्यायालयात सरेंडर झाले म्हणजे शरण आले तर पुढची प्रक्रिया काय असेल? पुढची प्रक्रिया आम्ही नुकतंच वकिलांशी काही चर्चा केली, त्यांचं म्हणणं की पुढची प्रक्रिया जी आहे तिच्या कोर्टात शरण येतील। हे शरण आल्यानंतर जे पुढची प्रक्रिया पोलिसांना त्यांच्या ताब्यात दिलं जाईल किंवा त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली जाईल आणि पुन्हा जामीन अर्ज तो केला जाईल त्याच्यावर सुनावणी होईल। पण आत्ताच्या घटनेत जसं कळतंय की नितेश राणे यांना कशा पद्धतीनं पुढच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं किंवा जी प्रक्रिया आहे ती कशी पार पाडायची हे महत्वाचं आहे। कारण त्यांचा नितेश राणे हे न्यायालयामध्ये शरण आले आणि त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयातून देखील जामीन अर्ज मागे घेतलेला आहे, त्यामुळे ते पुन्हा सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये जामीन अर्ज करतात का? तत्पूर्वी त्यांना पुढे त्यांची कोठडी मिळते का, त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवावं लागतंय हे न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल। बर, अजित तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।